भारत हा जगातील भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, जो जगातील भाजीपाला उत्पादनात साधारण 12% योगदान देतो. देशात भाजीपाला उत्पादनाचा उत्कृष्ट असा विकास असूनही शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. यातील सर्वात मुख्य आव्हान आहे कोळी आणि रसशोषक कीड. कोळी आणि रसशोषक घातक किडींमुळे विविध प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांची आवश्यकता असते. कोळी, हिरवे तुडतुडे आणि पांढरी माशी यासारखे प्रमुख कीट पानांचा रस शोषून घेतात, ज्यामुळे पाने पिवळसर होऊन ती वाकून जातात. आपल्या शेतकरी बांधवांच्या या समस्या लक्षात घेऊन कोळी आणि रसशोषक किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी इंडोफील घेऊन येत आहे एक नवीन सर्वोत्कृष्ट आणि अतिशय प्रभावी उत्पादन, दम्मू. दम्मू इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेडने विकसित केलेले एक कोळी कीटकनाशक आहे, जे प्रभावीपणे कोळी, हिरवे तुडतुडे आणि पांढऱ्या माशी सारख्या रसशोषक किडींचे एकत्र प्रभावीपणे नियंत्रण करून त्यांच्यापासून पिकाला होणाऱ्या नुकसानापासून सर्वोत्कृष्ट व उत्तम संरक्षण प्रदान करते. दम्मूची कार्यविधी: दम्मू संपर्क, बाष्प आणि पोट विष क्रियेद्वारे कार्य करते. त्यात उपस्थित असलेली रसायने कोळींच्या श्वसन चयापचय क्रिया आणि इतर रसशोषक किडींच्या मज्जासंस्थेवर काम करते. परिणामस्वरूप थरथरणे आणि लकवा होऊन कोळी आणि रसशोषक किडींचा मृत्यू होतो. दम्मूची प्रमुख वैशिष्ट्ये: बहुआयामी नियंत्रण. कोळी आणि रसशोषक किडे जसे हिरवे तुडतुडे किंवा पांढऱ्या माशीचे उत्कृष्ट नियंत्रण. पिकांचे होणारे नुकसान त्वरित थांबवते. पिकांना हिरवीगार व निरोगी ठेवत. दम्मूची फवारणी वेळ, उपयोग करण्याची वेळ: कोळी आणि पानांचे रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रारंभिक प्रकोप वाढण्याच्या वेळेस किंवा कमी प्रारंभिक टप्प्यावर असेल तेव्हा. उपयोग करण्याची संख्या: किडींच्या प्रादुर्भावावर अवलंबून याचा वापर 1-3 वेळा केला जाऊ शकतो. दम्मू फवारणीचे प्रमाण: कोळी आणि रसशोषक किडींच्या उत्तम नियंत्रणासाठी भेंडी व टोमॅटोच्या पिकावर 1100-1150 मिलीलिटर प्रति हेक्टर दम्मूचा 500 लिटर पाण्यात मिसळून वापर करावा. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या भाजीपाला पिकाला कोळी आणि रसशोषक किडींपासून वाचवण्यासाठी आजच घेऊन या इंडोफिलचे सर्वोत्कृष्ट उत्पादन दम्मू. दम्मू एक अद्वितीय कोळी कीटकनाशक.